घेतलेली आहे, काय कारण होती, कशा संदर्भात ही भेट होती? मला आज उद्धवजींनी एक खोका दिला आहे, मी खोका गाडीत येऊन उघडून बघितला, ठेवला आहे का तिथे, त्या खोक्यामध्ये चॉकलेट होते, म्हणजे एक चॉकलेटचा खोका. मी माझ्या सहकुटुंब गेलो होतो, बऱ्याच दिवसांपासून उद्धवजींच्या म्हणजे बाळासाहेबांच्या दर्शनाला जायची इच्छा होती, पण आमच्या नशिबात तो योग आला नव्हता. पण आज उद्धवजींची भेट घ्यावी, कारण मी महाराष्ट्रभर सातत्यानं सर्वसाधारण लोकांमध्ये फिरतो, शेतकऱ्यांमध्ये फिरतो, अजूनही उद्धवजींची प्रतिमा महाराष्ट्राच्या मनात मुख्यमंत्री म्हणून फार चांगल्या प्रमाणात आहे. आगामी काळातसुद्धा त्यांना शुभेच्छा द्यायला मी आलो, एक कौटुंबिक भेट होती, आणि भेटेत मी माझ्या संस्कृतीप्रमाणे किंवा एक पुस्तक दिलं साहेबांना भेट, आणि रिटर्न गिफ्ट म्हणून साहेबांनी मला खोका दिला. मी आश्चर्यचक म्हणजे मातोश्रीवरून मी एक खोका घेऊन आलो आहे, मात्र तो खोका चॉकलेटचा आहे. आणि जर खोक्यावाल्यांना वाटत असेल की आपण काही घेतलं नाही, त्यांनी सांगावं त्या खोक्यात काय होतं. हा खोका गोडवा असणारा खोका आहे. नाही नाही नाही, हा खोका गोडवा वाढवणारा खोका आहे. महाविकास आघाडी एकत्र आहे याचं प्रतीक असणारा हा खोका आहे. राहुलजींची पदयात्रा असेल किंवा शिवसेनेच्या यात्रा असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात एकत्र येऊन यांच्याविरुद्ध एकत्र लढण्याकरता तो खोका आहे, त्यामुळे ते चॉकलेट जो खाणार ते खोक्यावाल्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.